नमस्कार जलमित्रांनो, आज आपण रिसायकल्ड वॉटर म्हणजेच पाण्याचा पुनर्वापर याविषयी माहिती घेणार आहोत. लायन इंजिनियर सुरेश शिर्के, पूर्व सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम महासंचालक वाल्मी औरंगाबाद, हे आता आपल्याला याविषयी स्वतः माहिती देत आहेत. नमस्कार मित्र हो, आपण आत्तापर्यंत जो 99% टाईम आपला जो आहे त्याच्यामध्ये नेहमी पाणी हे जीवन म्हणतो. पाण्याचा वापर कसा करायचा, ते लवकर जास्तीत जास्त कसं मिळवायचं, पावसाचं पाणी कसं साठायचं, हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे ही किती महत्त्वाची बाब आहे हे आपल्याला जवळजवळ अजिबात त्याच्याविषयी माहिती नाही. ही दुर्दैवाने वस्तुस्थिती समोर येते. आता इस्रायलमध्ये पाणी ड्रिप इरिगेशनने ते वापरतात. का तर ते 150 मीटर पाणी जॉर्डन नदीचं उचलून आणण्यामुळे तेवढं कॉस्टली पडतं आणि मग ते वापरलेलं पाणी पुन्हा नदीत कुठेतरी नाल्यात सोडून द्यायचं. त्याच्यापेक्षा त्याचा ते पुनर्वापर करतात. जवळजवळ 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते पाण्याचा पुनर्वापर करतात आणि त्याच्यामुळे ती स्कीम जी आहे ती इकॉनॉमिकली व्हायबल म्हणजे अर्थतंत्रात परवडण्यासारखी अशी ती होते. मग भारतामध्ये काय परिस्थिती आहे? तर भारतामध्ये आपण जर जलसाठा 50% वाया जातो आपण इकडे म्हणतो, पण वापरलेल्या पाण्याचा 50% वापरल्यानंतर आपण नदीत सोडतो, गटारात सोडतो आणि त्याच्यामध्ये घाण पाणी वगैरे जाऊन जे प्रदूषित होतं त्याच्याऐवजी तेच पाणी जर आपण त्याचा ट्रीटमेंट केली त्याचा तर त्याच्यावरती ते पाणी आपल्याला शेतीला तर नक्कीच वापरता येते. पिण्याला वापरते की नाही हा ही जर दुबईसारख्या ह्याच्या ठिकाणचा प्रश्न निळा आहे. भारतात तेवढा अजून क्रिटिकल कंडिशन नाही आहे, पण आपल्याला त्याचा पुनर्वापर करता येतो आणि तो करायला पाहिजे ही आता काळची गरज झालेली आहे. म्हणजे काय, आपल्याला अगदी साधं जर उदाहरण द्यायचं झालं जे आपल्याला माहीत आहे की पुण्याला आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो की 11.5 TMC करार झालेला आहे, आणखीन 7.5 TMC पाणी ट्रीटमेंट करून वापरल्यानंतर ते 11.5 मिळणार आहे. म्हणजे हे वापर करणं जरुरी आहे, अगं त्याच्या त्यानंतरच आपल्याला 11.5 मिळणार आहे. पण प्रत्यक्षामध्ये 1.5 TMC जरी झाले आहे की नाही असा प्रश्न जेव्हा उद्भवतो तर त्याच्यामध्ये ह्याच्यावरती आपण विचार केलेला नाही असं दिसत आहे. त्याच्यामुळे हे ट्रीटमेंट करण्याचे जे प्लांट आहेत ते जागोजागीचे झाले आणि हा जर वापर आपण शेतीसाठी पुन्हा केला तर त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने 7.5 TMC मिळतंय. आता काहीच मिळत नाही. त्याच्याऐवजी आपण धरणातच पाणी खडकवासल्या धरणातून 18 TMC पण उचलतो आहोत. हे बुद्धीलाही पटण्यासारखं नाही, आर्थिकदृष्ट्या तर नाहीच नाही. तर हे 7.5 TMC एक प्रयोगादाखल जरी लवकर आपण केलं तर कराराप्रमाणे हे काम केलं त्याच्यासाठी पैशाची अडचण आली जरी आली तरी करार केला म्हणता असं म्हणता येईल. आणि मग ते 11.5 TMC करताना ह्या 7.5 TMC आपण जर ट्रीटमेंट चांगलं करू शकलो तर याचा जो एक्सपिरियन्स आपल्याला जो मिळेल त्याचा तो आपल्याला पूर्ण स्टेटमध्ये इतर शहरांसाठी पण वापरता येईल असा आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर हे मला इथे सांगा असं वाटतं. आणि हे ट्रीटमेंट केलेलं पाणी जेव्हा शेतीपर्यंत जाईल तर त्याचं जे उत्पन्न येईल ते देखील त्या प्रोजेक्टमध्ये इकॉनॉमिक आस्पेक्ट म्हणून आपल्याला जमा होतो आणि हा सारासार विचार होणं खूप जरुरी आहे. आणि मग त्यासाठी आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात करतो त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा परदेशामध्ये फॉरेनमध्ये आता असं झालेलं आहे की घरातलं वापरलेलं पाणी हे ते परत जेव्हा जातं ग्रे खराब झालेलं पाणी वापरलेलं पाणी म्हणा सोप्या शब्दामध्ये तर ते किती गेलं तेही मीटर केलं तर इन्कम इतकं मीटर पाणी इतकं गेलं तितकं हे मीटर आणि ते जर आपण वापरलं त्याला जर ट्रीटमेंट करून परत केलं तर कॉर्पोरेशन त्याच्यावरती आपल्याला टॅक्स बेनिफिट पण देतं. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला ते अमेरिकेत आहे होते आपल्याला काही जरूर नाही, आपल्याला पाणी भरपूर नळ उघडलं तर पाणी येतं इतकं मला विनोदी गोष्ट काय काय लोक सांगतात. नळ पाणी येतं ते उघडल्यावर पाणी येतं म्हणजे ते आपण धरणाचं पाणी वापरतोय आणि ट्रीट तर पाणी करतच नाही आहे. तर हा बेनिफिट जर इतर देशामध्ये आता ते करत असतील तर त्या अनुभवाचा आपल्या देशाचा फायदा घेतला तर किती उत्पन्न त्याच्यापासून मिळेल हे मी सांगण्याची काही जरूर नाही आहे. तर मला वाटतं ह्या याच्यावरती वरच्या लेवलला ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला म्हणतो नीट डिटेलमध्ये विचार करण्याची फार जरुरी आहे. कारण की पाणी धरणाचं गेट उघडलं की पाणी मिळते असं आपल्याला जेव्हा चित्र दिसतं तेव्हा तितकंच पाणी ते वाया जातं आहे त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही आहे. त्याच्यासाठी काय करायचं यासाठी वेळ दिला पाहिजे. ते आपल्याकडे वेळ नाही असं काहीतरी विनोदाने म्हटल्यासारखं वाटतंय. तर ह्या गोष्टीत लाईटली घेऊ नये आपण. ते ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. आणि हॉटेलमध्ये जे पाणी वापरलं जातं तर आता बऱ्याचशा ठिकाणी इव्हन आपल्या देशामध्ये
माझ्या माहितीतले एक गृहस्थ आहेत की ते याचं मशीन ते तयार करतात की वापरलेलं हॉटेलमधलं पाणी ते ट्रीटमेंट करतात आणि मग तेच पाणी नंतर बागकामासाठी बशा विसळण्यासाठी पुन्हा विसळण्यासाठी ते वापरू शकतात. असं जरुरी नाही की ते पिण्यालाच ते वापरत असते असं. परंतु ही जर आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये जर ही गोष्ट होत असेल तर वाय नॉट इन इन द एंटायर स्टेट अँड इन द एंटायर कंट्री. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी आपल्याला फार विचार करून असंही बोलतोय की प्रत्येक गोष्ट आपण 3-4-5 वर्षामध्ये आम्ही काय 5 वर्ष राज्य करणार असं ही जी भाषा आहे ती आपण विसरली पाहिजे. आपलं शहराचं प्लॅनिंग 50-1 वर्षाचं प्लॅनिंग पुढे करून करायला पाहिजे आणि तसं देशाचं प्लॅनिंग सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन खडकवाचा जसं आहे नॅशनल वॉटर अकॅडमी जसं आहे यांच्याकडे आपल्याकडे 50-50 वर्षाचा पुढचा विचार करून ब्लूप्रिंट तयार आहे की किती पाणी लागणार आहे त्याच्यासाठी नद्याजोड प्रकल्प कसे झाले पाहिजेत हायड्रोलेट्रिक प्रोजेक्ट आहेत त्याच त्याच्यामध्ये कसे करता येतात हा सगळ्यांचा साकल्याने विचार करण्यासाठी जर संबंधित सरकार म्हणा कॉर्पोरेशन म्हणा यांच्या दृष्टीने जर सगळ्या देशात विचार झाला तर आपला देश जो सगळ्या जगात ऑलरेडी महान आहे पण तो आणखीन महत्तम पातळीवरती जाईल याची मला खात्री वाटते. मला असं वाटतं या ठिकाणी असं भाषण दिल्यासारखं जास्त मी बोलत बसलं तर बरोबर वाटत नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा सांगितला आपण जरूर विचार करा आणि आपण आपल्या देशामध्ये विचारवंत आहेत आणि ते नक्कीच करतील आणि त्याच्याने शासकीय लेवलही याचा विचार होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.